सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासाठी सोलापूर बंदची हाक देण्यात आली. आजचं बंद शांततापूर्ण वातावरणात पार पाडू असं आश्वासन देण्यात आलं. त्याप्रमाणे सकाळपासूनच शहर परिसरात ठिकठिकाणी आंदोलने आणि मोर्चे सुरू झाली. पण काही टवाळखोर तरुणांनी मात्र आजच्या शांततापूर्ण बंदला दगडफेक करून या आंदोलनाला हिंसक वळण देण्याचा प्रयत्न केलाय. सात रस्ता परिसरात हातावर पोट असणाऱ्या गरीब गाडीधारकांच्या गाडीवरील फळे सुद्धा रस्त्यावर भिरकावून देण्यात आली. माझं नाव मोहम्मद इसान. मी सात रस्त्यावर गाडी लावणारा माणूस. सात रस्त्यावर चौकात माझी गाडी लावलेली होती. तिथनं मोर्चा आला. मोर्चा येऊन माझ्या गाडीवर एकदम भाग केले. कमीत कमी 50-60 जण होते आणि माझ्या माझा मालाचं मोठ्या प्रमाणे नुकसान झाला. सगळं माल खराब झाला माझा आणि माझं नुकसान लई मोठ्या प्रमाणे झाला. त्यांच्यावर कारवाई व्हावं अशी माझी मागणी. ये गलत है कि नहीं? ये गलत है कि नहीं? गलत है कि नहीं? उधर पत्थर मारे, उधर दगड़ फेंक करे, उधर उधर पानी का तीन का सब तोड़ फोड़ कर सब चलेगा निकल कर. राम मंदिर पास भी करे और यहाँ पर भी करे. ये ठीक नहीं है, अच्छा नहीं है ऐसा. उनके साथ में कौन थे? उनके साथ आदमी लोग थे. अब गाड़ी पर इधर पर वहाँ भी बंदा भिड़कम भिड़की किया है. वहाँ सब खोल तोड़ पाड़ करे. पुलिस नहीं कोई क्या? अरे उधर भी दिख रहा है क्या? पुलिस नहीं कोई क्या? पुलिस क्या क्या ये लोग कार्रवाई करेंगे जिसके ऊपर 2 लोगों ने.